याच बरोबर या कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या मान्यवरांना मी विनंती करेन की आज समस्त माझ्या स्पर्धकांना आणि त्याचबरोबर आयोजकांना आपण संबोधित करायचं आहे. 59वी राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धा हिचं आयोजन आज पनवेलमध्ये पनवेलच्या अगदी जवळ असलेल्या विचुंबे गावामध्ये करण्यात आलेलं आहे. या निमित्ताने मंचावरती उपस्थित असणारे माझे सर्व सन्माननीय सहकारी, या परिसरातील सर्व उपस्थित नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, आजी माजी सर्व सरपंच, सर्व व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे सन्माननीय सहकारी, या महाराष्ट्र असोसिएशनचे, रायगड जिल्हा असोसिएशनचे सर्व पदाधिकारी सहकारी, आज या स्पर्धेमध्ये भाग घेणारे सर्व शरीरसौष्ठवपटू, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले या स्पर्धेचे स्पर्धक, सर्व रसिक, सर्व परीक्षक, या स्पर्धेसाठी आणि एकूणच या क्षेत्रासाठी ज्यांनी आयुष्यभर योगदान दिलंय असे अनेक सर्व मान्यवर मंडळी, सर्व उपस्थित सहकारी भगिनी आणि बंधूंना, सगळ्यात आधी व्यासपीठावर उपस्थित आम्हा सर्वांच्या वतीनं या स्पर्धेचं उद्घाटन झालं असं आपण सर्वांच्या समोर जाहीर करतो. आणि मी आमच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. खरं तर गेल्या 2 वर्षांमध्ये कोविडच्यामुळे सर्वच देशांना हादरा बसला आणि त्यातल्या त्यात भारत देशासारखा एक देश आहे की ज्या देशामध्ये आपण म्हणूया प्रगतीशील देश आहे त्या देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची आव्हानं उभी राहिली, पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण एक एक पावलं टाकत गेलो. सरकारनं जे करायचं होतं ते आपल्या परीनं केलं, त्याबरोबरीनं आपण सर्वांनी संघटना म्हणून, व्यक्ती म्हणून समाजाला मदत करण्याचं काम केलं. आपली जी काही आपलं क्षेत्र असेल त्या क्षेत्राच्या पलीकडे जाऊन लोकांना मदत केली आणि त्याच्यामुळे आपण पुन्हा एकदा उभं राहू शकलेलो आहे, ज्याचा उल्लेख आमच्या पंडित यांनी केला की आज 6 एप्रिल म्हणजे भाजपचा स्थापना दिन आहे आणि त्यामुळे सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं आणि ते करत असताना त्यांनी हेच सांगितलं की आपल्या देशाची संस्कृती आहे की ज्या संस्कृतीमध्ये एकीकडे विकृती आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्या विकृतीचा अर्थ असा आहे की ज्या वेळेला आपल्याकडं आहे ते आपल्याकडं असतानाही समोरच्याचं हिरावून घ्यायचं. प्रकृती काय आहे की ज्या वेळेला समोरच्याला भूक लागलेली आहे त्यावेळेला आपल्या आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी वाटून घेणं, पण संस्कृती आपल्या देशाची आहे की समोरच्याला भूक लागली तर आपल्या ताटातलं काढून त्याला देणं, ही या संस्कृतीचं प्रदर्शन ना फक्त देशात, देशाच्या बाहेरही जगभरामध्ये आपण घडवून दाखवलं. आज सर्व या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे शरीरसौष्ठवपटू आलेले आहेत. या क्षेत्रावरती खूप मोठं संकट गेल्या 2 वर्षांमध्ये आलेलं आहे, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीची बंधनं आली तर त्या बंधनांमध्ये खरं तर आरोग्य राखण्याचा जो मार्ग आहे ते शरीरसौष्ठव आहे, व्यायाम आहे. त्या व्यायामाच्या माध्यमातून अनेक जणांनी या ठिकाणी स्वतःचा, स्वतःच्या परिवाराचा कोविडपासून बचाव केला. काही दुर्दैवी घटना आहेत की आपल्यापैकी काही शरीरसौष्ठवपटू देखील या आजाराला बळी पडले, पण व्यायामाची जर योग्य परवानगी मिळाली असती तर अधिक ऊर्जेनं आपल्यापैकी अनेक जण कार्यरत झाले असते. दुर्दैवानं व्यायामशाळांवरची बंदी ही सगळ्यात शेवटी उठली दोन्ही कोविडच्या लाटेमध्ये आणि त्यामुळे आपल्यापैकी अनेक मंडळी जी आहेत ज्यांच्या ज्यांच्या व्यायामशाळा आहेत त्यांना, ज्यांना ज्यांना या क्षेत्रामध्ये मेहनत घ्यायची होती त्यांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आणि त्यामुळे या क्षेत्राला जे नुकसान झालेलं आहे हे नुकसान सहन करून देखील आपण पुन्हा एकदा जोमानं उतरलेला आहात, वेगवेगळ्या मार्गानं मेहनत करून पुन्हा एकदा स्वतःला आणि त्याचबरोबर आपल्या परिवाराला उभं करण्याचं काम केलंय, संघटनेला आणि आपल्या क्षेत्रातल्या तरुणांना उभं करण्याचं काम केलंय. अशी सारी मंडळी आज महाराष्ट्रभरातून या ठिकाणी आलीत. आपण आपल्या जिद्दीला खऱ्या अर्थानं सलाम केला पाहिजे. तुम्हाला मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो, तुमचं या निमित्तानं मनापासून अभिनंदन करतो. या सगळ्या गेल्या 2 वर्षाच्या कालावधीच्या नंतर आता याच्या पुढच्या कालावधीमध्ये पुन्हा भरारी घेत असताना आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या
आज इथे जे मंचावरती आपला परफॉर्मन्स दाखवणार आहेत त्या सर्व आमच्या सर्व सहकाऱ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो। आज प्रमोद जी तुमच्या बरोबरीनं ही सगळी जी टीम आहे, दिनेश असेल किंवा आमचे महेश पासून सगळे आमचे जे सहकारी आहेत, आपले पदाधिकारी आहेत जिल्ह्याचे, आपले पदाधिकारी आहेत राज्याचे, ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला पाठबळ दिलेलं आहे त्या सगळ्या आमच्या सहकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो। आज आमच्या या सहकाऱ्यांनी आज या पनवेलच्या जवळ या गावामध्ये हा जो प्रयत्न केलेला आहे याला तुमचं पाठबळ मिळालं नसतं तर ही स्पर्धा कदाचित संपन्न होऊ शकली नसती। तुमच्या पाठबळामुळे ही संपन्न होते आहे, मोठी होते आहे, त्यामुळे याच्याही पुढच्या कालावधीमध्ये तुम्ही ज्या ज्या वेळेला कधी हाक द्याल त्यावेळेला आम्ही सर्व सहकारी मिळून तुमच्या हाकेला होऊ देण्यासाठी सातत्यानं उभं राहू। या स्पर्धेला तर शुभेच्छा देतोच, पण या स्पर्धेच्या माध्यमातून उद्याच्या भविष्य काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये निर्व्यसनी पण त्याचबरोबरीनं आपल्या शरीराची संपदा ही राखणारे आणि त्याचबरोबर परिवाराला स्वास्थ्यपूर्ण बनवण्यासाठी निर्व्यसनी बनवण्यासाठी पुढाकार घेणारे तरुण तरुणी भविष्य काळामध्ये तयार होत यासाठी मनापासून शुभेच्छा देतो। आणि या ठिकाणी आम्हा सर्वांना आपण बोलावलं, आम्हा सर्वांच्या वतीनं आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो, शुभेच्छा देऊन थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। अगदीच मी विनंती करतो, बॉडी बिल्डिंग बिल्डर्स शरीर सौष्ठव या क्षेत्रातून, क्रीडा क्षेत्रातून आत्ताच 6 मार्चला ज्याला रायगड भूषण हा बिरुद प्राप्त झाला, महेश भिंगारकर, आपण जोरदार टाळ्याने त्याचं स्वागत करूया। मंचावरती मी आमंत्रित करतोय, मी आमदार साहेबांना विनंती करतो की त्याच्या पाठीवरती आपली कौतुकाची थाप असावी। हा बलदंड देह फिलदार शरीर बघितलं की धर्मवीर माझ्या छत्रपती संभाजीराजांची आठवण व्हावी, त्या शंभू राजांचा छावा, आणि म्हणून ज्याला रायगड भूषण हा बिरुद प्राप्त झाला। जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद, महेशजी भिंगारकर, राजेंद्र पाटील, के सी पाटील, आणि तदनंतर या अनेक मान्यवरांच्या, तेजसजी कानपिले, विकासजी गरत, हरेशजी केणी, या सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांना आमदार साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते हा आदरतिथ्य सन्मान या मंचावरती दिला जातो आहे। शरीर सौष्ठव स्पर्धा आणि या स्पर्धे दरम्यान उत्तम